जाजा महामानवाने विचारवंतानी क्रांतिकारांनी संतांनी या देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली, आपलं सर्व जीवन अर्पित केलं, त्यांना व त्यांच्या विचारांना मी त्रिवार अभिवादन करतो। विचार मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचं आपल्या टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करून मी माझे विचार मांडतो। आजचा विषय हा खूप गंभीर आणि महत्त्वाचा आहे, कारण की या विषयावर प्रत्येकाने बोललं पाहिजे, विचार केला पाहिजे आणि मान्य केलीच पाहिजे। आपण पारतंत्र्यात होतो, अगामीमध्ये होतो, गुलामीमधून स्वातंत्र्य झालो, आपल्या पूर्वजाने काही लोकांनी आपल्या जीवाचं बलिदान दिलं, काहीना पूर्ण आयुष्य जेलमध्ये काढलं, त्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं। स्वातंत्र्य सहजासहजी नाही मिळालं, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण राज्यघटना स्वीकारली। मुळामध्ये आपण लोकशाहीमध्ये वावरत असताना लोकशाहीचे चार स्तंभ आहेत, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ। सर्वात महत्वाचं कार्यकारी मंडळ म्हणजे ज्या ठिकाणी आपण कायदे बनवतो, आणि कायदे बनवण्यासाठी आपण लोकांनी लोकातून निवडून दिलेले उमेदवार हे कायदे बनवतात। मुळामध्ये आपल्याला विसर पडलेला आहे की आपण कोणाला निवडून देतो, कारण का लोकशाहीमध्ये आपण आपला राजा ठरवतो। स्वातंत्र्याच्या अगोदर घराणेशाही होती, राज्यशाही होती, ते म्हणेल तसे कायदे अंमलात आणत होते, म्हणेल तसे कायदे अवलंबन करत होते। पण या लोकशाहीमध्ये सर्वसामान्य माणूस, गरीबातला गरीब माणूस हा राजा बनण्याचा अधिकार आपल्याला दिलेला आहे, याचा प्रत्येकाने विचार करण्याची अत्यंत गरज आहे। राष्ट्रपती, राज्यसभा, लोकसभा, लोकशाहीमध्ये आपण निवडून देतो, राज्यसभेमध्ये 6-6 वर्षानंतर काही खासदार बदलतात त्याच्या योग्यतेनुसार। मुळामध्ये कार्यकारी मंडळ, कार्यकारी मंडळामध्ये राष्ट्रपती, पंतप्रधान, त्यांचं मंत्रिमंडळ असतो। आपण योग्य राष्ट्रपती निवडला, योग्य पंतप्रधान निवडला, तर त्यांचं मंत्रिमंडळ सुद्धा योग्य राहील। पण मला प्रश्न पडतो की आजकाल निवडणूक होण्याच्या अगोदरच ह्या देशाचा पंतप्रधान ठरवला जातो। मुळामध्ये सपशेल खोटं आणि नाटक स्वरूपाचं आहे की अशी पद्धत लोकशाहीला मान्यच नाही। आपण ज्यावेळेस खासदार निवडून देतो, त्या खासदारामधून त्या लोकसभेचा पंतप्रधान निवडला गेला पाहिजे, हे मूळ संकल्पना आहे, पण त्याला दुजा भाव। त्याच प्रकारे तुम्ही देश में कोई तो राज्य में कोई ते द्र द्र चालू आहे, हे चुकीचं आहे ना। प्रत्येकाने आपला आपला उमेदवार, आपला आपला पक्ष निवडता वेळेस जातीचा, धर्माचा, पक्षाचा, कशाचा विचार न करता मतदान केलं पाहिजे, निवडणूक झाली पाहिजे। अंकुश ठेवण्यासाठी, याला कंट्रोल करण्यासाठी सर्वोच्च न्यायमंडळ आहे। जर कुठे आपला न्याय मिळत नसेल सर्वसामान्य माणसाला, इथल्या कर्मचाऱ्याला, प्रत्येकाला, आपण न्याय हे न्यायालयामध्ये जाऊन मागतो। आणि हे तीनही लोक व्यवस्थित काम करत नसतील, त्यांच्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न हे त्या लोकांपर्यंत मांडण्यासाठी आपण चौथा स्तंभ आहे ते मीडिया, वर्तमानपत्र, रेडिओ, टीव्ही, यांचं मूळ काम तेच आहे। पण आजकाल हे मीडिया मीडिया नसून गोदी मीडिया झालेली आहे, याचा विचार केला पाहिजे। गुगलवर सर्च करा, सर्वसाधारण न्यूज चॅनलचा एका अँकरची पगार 3-4 लाख येते कुठून? राष्ट्रपती पेक्षाही जास्त, पंतप्रधान पेक्षाही जास्त या मीडियाच्या लोकायला पगार मिळती। मुळामध्ये हे मीडिया आपली टीआरपी वाढवण्यासाठी नको ते खोटे नाटे न्यूज दाखवतात आणि आपलं मनोरंजन करतात। प्रत्येकाने व्यवस्थित काम केलं तर हा देश लोकशाही टिकून राहील। जे काही स्तंभ आहेत ते सर्व महत्वाचे आहेत, त्याचमुळेच राज्यघटनेमध्ये तरतूद केलेली आहे। लोकशाही हे नियमित निवडणूक झालीच पाहिजे, लोकशाहीमध्ये नियमित निवडणूक झालीच पाहिजे, कारण का एखादी आमदार, खासदार, मंत्री, पंतप्रधान जर योग्य काम करत नसेल तर त्याला पायउतार करण्यासाठी निवडणूक हे गरजेचीच आहे। जर नियमित निवडणूक होत नसेल तर राज्य हा एकच राहणार ना, लोकशाही राज्यशाहीमध्ये फरक काय? त्याच्यामुळे 5 वर्षानंतर निवडणूक प्रक्रिया असली पाहिजे आणि प्रत्येक वेळेस सरकार बदललंच पाहिजे। बहुपक्षीय पद्धती ही अवलंब, बहुपक्षीय पद्धती म्हणजे काय? वेगवेगळ्या विचाराचे वेगवेगळे पक्ष असणे। पण मुळामध्ये आपल्या देशामध्ये फक्त 2 पक्ष दिसतात केंद्रीय पातळीवर, देश पातळीवर, एकतर भाजप नाहीतर काँग्रेस। 5 वर्ष तुम्ही लुटून खा, 5 वर्ष आम्ही खातो। काँग्रेसमध्ये असेल ते भ्रष्टाचारी, गुंड, टवाळखोर, 302 मध्ये अटकले, आणि तेच आमदार, खासदार जर भाजपमध्ये गेले तरी फॅक्टरीज काढली, त्यांच्यात बुडवलं, वरी काढलं की निर्मळ स्वच्छ, याचा विचार केला पाहिजे। जो व्यक्ती गुंड प्रवृत्तीचा आहे, जो व्यक्ती निष्कलंक आहे, त्याला निवडून देणार।
ज्याच्यावर तुम्ही 50-50, 60-60, 70-70 केसेस आहेत, दिवसा ढवळ्या कर्मचाऱ्याला अधिकाऱ्याला मारतो, त्याला निवडून दिलंच नाही पाहिजे। पण ह्या दोन पक्षाला तिसरा पक्ष निर्माण होऊ द्यायचा नाही, जो सत्या तिकडे यांचे पक्ष बाप काँग्रेसमध्ये महाराष्ट्रवादीमध्ये उरली सुरली राष्ट्रवादी आणि शिवसेना आहेच, म्हणजे तुमच्याच घरचे खासदार, तुमच्याच घरचे आमदार, तुमच्याच घरचे नगरपालिका जिल्हा परिषदवर याचा विचार केला पाहिजेत। और राज्यशाहीमध्ये राजाचा मुलगा राजा, इथं काय होतंय, लोकशाहीमध्ये सुद्धा एकाच घराण्यामध्ये कितीही दिवस, एकाच कुटुंबामध्ये कितीही दिवस राज्य सत्ता कशासाठी, द्या ना दुसऱ्याला चान्स दिलं पाहिजे। या देशामध्ये या जनतेमध्ये खूप हुशार लोक आहेत, पण त्यांना वरू येऊ देतच नाही। पुढे चालून सत्तेचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे, मुळामध्ये लोकशाहीमध्ये आपण जनसंघटना सहभाग म्हणजे जनतेची संघटना असली पाहिजे, एका विचाराचे लोक एकत्रित होऊन त्यांची संघटना स्थापन करून त्यांचे विचार हे संघटनेमार्फत मांडले पाहिजेत। मुळामध्ये या जनतेत, या देशातील काही लोकांनी या संघटने संकल्पाचा विद्रोह केलेला आहे, ही संघटना समजून घेतलीच नाही। संघटनेच्या नावाखाली दहशतवाद नक्षलवाद पेरतात आणि मानवाधिकाराचा कंप्लेंट खून करतात, हे चुकीचं आहे। जे लोक तन मन धनाने संघटना स्थापन करून सर्वसामान्य गोर गरीब कष्टकरी कामगार लोकांचे प्रश्न मांडतात, त्या लोकांनी संघटना केली पाहिजे, संघटनेचं स्वरूप समजून घेतलं पाहिजे। व प्रसार माध्यम म्हणजे एवढं मोठी ताकद आहे, प्रसार माध्यम हे गावाच्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रत्येक गोष्ट जे छापतात तेच लोक घरी उठून वर्तमानपत्रामध्ये वाचतात, तेच टीव्हीवरती बघतात, त्या लोकांनी स्वतःचा बुद्धिअंक वापरून स्वतःचा थोडा विचार करून देशवासीचा विचार करून देशाचा विचार करून चांगल्या प्रकारचे मीडियामध्ये चांगल्या प्रकारचे लोक बसून चाललं पाहिजेत। सत्तेधारी लोक NDTV ला 2 दिवस बॅन केलं का, त्यांच्या विरोधात बोलतात, ते विरोधात बोलत नाही, ते सत्य प्रसिद्ध सांगायचा प्रयत्न करतात, पण हे सत्तेचा वापर करून एखाद्या न्यूज चॅनलला कंप्लेंट बंद करणं हे कुठपर्यंत चालणार। लोकशाहीमध्ये सर्वात घातक म्हणजे साम्राज्यवाद, पण सर्वात मोठे हत्यार हे राजकारणाचं तेच आहे। म्हणजे तुम्ही एखाद्या धर्माच्या नावावर जातीच्या नावावर मतदान मागितलंच पाहिजे, तुम्ही सरसकट हिंदू संकट में है, हिंदू धोके में, अरे कसा हिंदू संकट में, 80% हा इथला हिंदू आणि 20% हे मुस्लिमच्या लोकांमध्ये संकट मध्ये, हे कुठंतरी लोक तुम्हाला डायवर्ट करत आहेत। अरे केंद्राने काय काम केले पाहिजे, राज्याने काय काम केलं पाहिजे, जिल्हा परिषदने काय काम केलं पाहिजे, त्याचं काही नियोजन आहे की नाही? उठ सूट तुमच्या मूळ विषयापासून ते वेगळं करून तुम्हाला जातीच्या नावाखाली धर्मांच्या नावाखाली वेगवेगळ्या प्रश्नामध्ये गुंतून ठेवत आहेत। प्रत्येकाने मानवावर प्रेम केलं पाहिजे, प्रत्येक जनावरावर प्रत्येक प्राण्यावर प्रेम केलंच पाहिजे। एखादी प्राणी हे शेतीसाठी उपयुक्त आहे तेवढाच दृष्टी करून त्याच्याकडे बघितलं पाहिजे। एखाद्या प्राण्याला तुम्ही माता म्हणून त्यांचा उपयोग करून सत्तेसाठी राजकारणासाठी करता घाणेरड्या प्रकारे, ते कुठेतरी थांबलं पाहिजे। तुम्ही प्रत्येक प्राण्याचा आदर करा, प्रत्येक प्राणी तेवढाच आहे, पण एखाद्या काहीतरी आयडल करून तुम्ही काहीतरी शेण मूत हे ते टाकून काहीतरी होतंय, करुणा होत नाही, काहीतरी लाभ होते असे घाणेरडे राजकीय लोक अनेक प्रसार केलाच नाही पाहिजे। दहशतवाद सर्वात घातक ह्या देशात लागला कलंक आहे, दहशतीच्या नावाखाली धर्माच्या नावाखाली इथले लोक तरुण भरकटले जात आहेत आणि त्यांच्या विरोधात देशातील लोकांवरती अत्याचार हल्ले करून, भाषेनुसार तर नसलेच पाहिजे पण आमच्या देशात नाही आपल्या राज्यामध्ये भाषेनुसार पक्ष निघाले आहेत। लोक भाषेचा आधार घेऊन पक्षाची स्थापना करतात आणि सत्तेमध्ये येण्याचं स्वप्न बघतात, हे कदापि चालणार नाही। ह्या देशामध्ये वेगवेगळ्या भाषेनुसार राज्य निर्मिती केली, पण देश हा एकच आहे, भारत माझा देश आहे, भारतीय माझे बांधव आहेत, याचा विचार करूनच सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे। जे लोक धर्मासाठी धर्मानुसार धर्माचा उपयोग करून भाषेचा उपयोग करून जर मतदान मागा येत असतील तर त्यांना मतदान करू नका। जाता जाता एवढंच सांगतो, जर ही लोकशाही टिकवायची असेल तर प्रत्येक माणसाने ह्या ठिकाणी जे उपस्थित आहेत त्यांनी योग्य उमेदवार, तो क्वालिफायर आहे का, सुशिक्षित आहे का, गुन्हेगार नाही का, हे प्रत्येक गोष्टीचा विचार करूनच मतदान केलं पाहिजे, तरच तुमची लोकशाही टिकेल। नाहीतर या देशामध्ये जसं आर्थिक संकट म्हणजे काय, विशिष्ट लोक 5% लोक श्रीमंत आहेत, अहो युनिव्हर्सिटी MIT IIT सारखे मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटी या देशात बनल्या पाहिजेत, पण कागदावरती जिओ युनिव्हर्सिटी, त्याचं वीट कुठं असली नाही, पाया नाही, पण त्या विद्यापीठाचं मान्यता म्हणजे आपण 7वी पास तरी तुम्ही ग्रॅज्युएट आहे अशी डिग्री घेण्यासाठी फुकटच्या, त्यांचा शिक्षणाचा पत्ता नाही, त्यांचा डिग्रीचा पत्ता नाही,
पण नको त्या व्यक्तीला आपल्या राजकारणामध्ये उपयोग करण्यासाठी, त्यांच्याकडून फंडिंग घेण्यासाठी युनिव्हर्सिटी वाटत याची काही लाज वाटली पाहिजेत? आयोजकांनी मला इथं बोलवलं, माझा सन्मान केला आणि प्रत्येकाने माझं म्हणणं लक्षपूर्वक ऐकलं, त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि इथंच माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.